पुण्यामध्ये मार्केट यार्ड गणेश उत्सव मंडळातर्फे श्री शारदा गजानन राज्यस्तरीय ढोल ताशा महाकरंडक स्पर्धेचं उद्घाटन महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते मार्केट यार्डातील गणेश मंदिरासमोर करण्यात आलं. यावेळी महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडखे, सहमंडळाचे अध्यक्ष गणेश यादव आणि कार्याध्यक्ष विशाल केकाण यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. मागील वर्षी या स्पर्धेत 30 ढोल ताशा पथकानं या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी 50 पथकं सहभागी आहेत. तसेच शहरातील सर्व ढोल ताशा पथकांचं प्रतिनिधित्व अपंगत्वावर मात करून ढोल वादनाची आवड जोपासणारे सुचित्रा करवंदे आणि नादब्रह्म पथक वादनानं करणार असून स्पर्धेची ही दुसरी फेरी होती. शहरातील विविध भागात विविध ठिकाणी अनेक ढोल पथकं दरवर्षी गणपती उत्सवात सराव करत असतात, परंतु मार्केट यार्ड गणेश उत्सव मंडळानं शारदा गजानन ढोल ताशा स्पर्धा आयोजित करून तरुणांच्या कौशल्याला वाव दिलाय. त्याचबरोबर अशा सामाजिक उपक्रमातून आमचं मंडळ परंपरांची जपणूक करण्याचा प्रयत्न करत राहणार अशा भावना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्या आहेत. मी संतोष नांगरे, मी या ठिकाणी कामगार युनियनचा जनरल सेक्रेटरी आहे. मागच्या वर्षी मी या ठिकाणी कार्याध्यक्ष होतो. गेली 38 वर्ष झालं मंडळ या ठिकाणी कार्यरत आहेत. आमचे जे पूर्वीचे जे ज्येष्ठ मंडळी होती त्यांनी हे मंडळ स्थापन केलं. याच्यामध्ये गणेश शेठ घुले यांचा महत्त्वाचा वाटा आहे. यांच्या उपस्थितीमध्येच या ठिकाणी मंदिर निर्माण झालं. आज या ठिकाणी आम्हाला आवर्जून सांगावं लागतं की गेल्या वर्षी या ठिकाणी जिल्हास्तरीय ढोलताशा स्पर्धा आम्ही घेतल्या. जशा ढोलताशा स्पर्धा या ठिकाणी राबवल्या जातात त्याचबरोबर वर्षभर या ठिकाणी अन्नदान दिलं जातं. रोज या ठिकाणी नाश्ता दिला जातो. विविध उपक्रम करतो आम्ही. अनाथ मुलं जी असतील अनाथ मुलांना या ठिकाणी बोलून दिवाळीमध्ये फराळ वाटप करतो. रक्तदान शिबिरं घेतो, आरोग्य शिबिरं घेतो, नेत्र तपासणी करतो. असे अनेक उपक्रम या ठिकाणी आम्ही वर्षानुवर्ष करत आलेलो आहे. मंडळाचं या ठिकाणी एक बऱ्याच प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती काम चालत असताना सर्व घटकांना घेऊन कसं पुढे जाता येईल यासाठी प्रयत्न मंडळाचा सदैव राहतो. तुम्ही नव्याने जी काही स्पर्धा आयोजित या ठिकाणी स्पर्धा घेण्याचं मुख्य कारण म्हणजे आता आमचे जे पूर्वीचे पदाधिकारी त्यांनी बोललेच की या ठिकाणी स्पर्धा घेण्याचं मुख्य कारण की जो तरुण वर्ग आहे डीजे वगैरे त्या संस्कृतीकडून वळतोय तर आपली पारंपरिक जी वाद्य आहेत ते वाद्यांना जपलं पाहिजे. त्याच्यातून आपली संस्कृती टिकणार आहे. एक त्यांना एक प्रकारचं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आपलं मंडळ करत आहे आणि ह्या व्यासपीठातून त्या मुलांमध्ये संस्कृती टिकवण्याचं एक काय म्हणतात त्याला संस्कृत प्रयत्न राहील. विशाल केकाने, मी आपले छत्रपती शिवाजी मार्केट आणि गणेशोत्सव मंडळाचा कार्याध्यक्ष आहे. आणि ज्या पद्धतीने ह्यावर्षी आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे म्हणजे हिचं दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी आम्ही जिल्हास्तरीय केली होती आणि यावर्षी ती आम्ही स्टेट लेवलला केलेली आहे. ह्यातून एकच उद्देश आहे की सगळे तरुण जे आहेत तरुण वर्ग जो आहे तो एकत्र येऊन सामाजिक क्षेत्रात काहीतरी परिवर्तन व्हावं किंवा सामाजिक क्षेत्रातल्या काही गोष्टी जोपासल्या जाव्यात म्हणून आम्ही याचं आयोजन केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ह्या स्पर्धेमध्ये जे पदक येणार आहेत जे सामाजिक क्षेत्रात काम करतात आम्ही त्यांचाही सन्मान इथं करणार आहोत. असे 5 पदकांचा आम्ही सन्मान करणार आहे की जे सामाजिक क्षेत्रात काम करतात असे आमचा. आणि ह्याची जी ही जी पद्धत आहे किंवा ही ऐतिहासिक परंपरा जपण्याची जी पद्धत आहे ही आमच्याबरोबर इतरांनी करावं किंवा पुण्यातच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट व्हावी या स्पर्धा व्हाव्यात. म्हणजे स्पीकरला बंदी जी म्हणतो आपण स्पीकरला बंदी तर आलीच पाहिजे त्याबद्दल वादच नाही आहे. गेले 38 वर्ष आले आमचं मंडळ स्पीकर वगैरे काही लावत नाही आहे. दरवर्षी फक्त आमच्याकडं सामाजिक परंपरा आपली किंवा जी ऐतिहासिक परंपरा ही जपण्यासाठी पथकच लावलं जातं. वाद्य लाव ऐतिहासिक पारंपरिक वाद्यच लावलं जातं. हे सगळ्यांनीच करावं आणि भविष्यात फक्त पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य मिळावं हे आमचं येतोय. या मंडळाचे अध्यक्ष गणेश यादव, मंडळाचे कार्याध्यक्ष विशाल केकाण, कार्याध्यक्ष संतोष नांगरे, संस्थापक अध्यक्ष गणेश घुले हे आहेत. आज आमच्या मंडळाला 38 वर्ष पूर्ण झालेले आहेत. यावर्षी आम्ही नवीन उपक्रम चालू केला आहे. आम्ही नवीनच आता आमच्या मंडळातर्फे इथं येणारा जो गोरगरीब शेतकरी वर्ग आहे त्यासाठी स्वस्तामध्ये 20 रुपये जेवण चालू करणार आहोत. त्यासाठी सर्व मंडळाचे कार्यकर्ते हिरिरीने काम करायला सुरुवात केलेली आहे. आमचं मंडळ पूर्वीपासूनच सामाजिक का उपक्रम चालू करत असतो. आत्ता ज्या ठिकाणी मी बाईट देतो आहे ती हे जे मंदिर आहे हे मंदिर जवळजवळ 10 वर्ष झाले कम्प्लीट झाले. 10 वर्षापासून आम्ही ह्या मंदिरामध्ये दररोज वेगवेगळे उपक्रम करत असतो. एक इथं रोज आरती होत असते सकाळी 10 वाजता संध्याकाळी 7 वाजता इथं आरती होती.
त्या आरती झाल्यानंतर साधारण अल्पोपहार मिळेल एवढा एक प्रसाद आम्ही 400 ते 500 लोकांना रोज इथं देत असतो आणि त्यामुळं आम्ही ह्या 10 दिवसात तर जो गणपतीच्या काळात जो उत्सव असतो त्या 10 दिवसात तर सर्व कार्यकर्ते काम करतातच, परंतु वर्षभर असे उपक्रम आम्ही राबवत असतो आणि दर चतुर्थीनंतर एक साधारण आम्ही रविवारी ह्या मार्केटमध्ये एक मोफत अन्नदान शिबिर अन्नदान देत असतो, त्यामध्ये साधारण 8 ते 10 हजार लोक जेवत असतात आणि तो जो वर्ग जेवत जो असतो तो गरीब वर्ग असतो की ज्याला 2 वेळेची अन्नाची भात असते ते इथं येऊन खातात, त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनाही समाधान वाटतं आणि त्यामध्ये आम्ही जो टोटल जो आहे कामाचा भार असतो हे कार्यकर्ते उचलत असतात आणि सगळे विनामूल्य काम करत असतात, त्यामुळं हे तर आम्हाला खूप भरभरून असं सगळ्यांचं सहकार्य मिळतं. आता ह्यावर्षी आम्ही गणपतीच्या मांडवामध्ये जो डेकोरेशन करणार आहे ते जय मल्हारचं भव्य दिव्य असं डेकोरेशन आहे, त्यानंतर शेवटच्या दिवशी शिवरथ आम्ही सादर करत आहोत. आत्ता आम्ही ह्यावर्षीसुद्धा मागच्या वर्षीपासून आम्ही ढोल ताशाची स्पर्धा चालू केलेली आहे, मागच्या वर्षी त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. आमचं साधारण पहिलं बक्षीस 1 लाख रुपयाचं, दुसरं बक्षीस 75 हजार, तिसरं बक्षीस 51 हजार असं आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या संमतीने वर्गणीतनं आम्ही ते साकार करत असतो. आमच्या मंडळामध्ये हे मंदिर उभं राहिल्यापासून सर्व थरामधले म्हणजे आता हमाल वर्ग असेल, मापाडी असतील, नंतर कामगार तोलणार असतील आणि दलाल वर्ग हे सर्व एकत्रित येऊन काम करत असतात, म्हणजे याच्यामध्ये कुठलीही फळी तयार नाही होत की कोण म्हणत नाही मी दलाल आहे मी शेठ आहे, कोण म्हणत नाही मी हमाल आहे, सगळे एकसारखे काम करत असतात. मी गणेश यादव, छत्रपती शिवाजी मार्केट या गणेश उत्सव अध्यक्ष. आपलं जो मंडळ आहे ते 38व्या वर्षी पदार्पण करते. आपण जवळजवळ 2 वर्ष आले ढोल ताशा करंडक स्पर्धा आयोजित केला आहे. स्पर्धा आहे ती राज्यस्तरीय आहे आणि यातून असं काय आम्ही मेसेज करतो आहे की जे आलेले पाहुणे आहेत त्यांना आम्ही वृक्षाचं वस्तू देऊन त्यांना एक हे करण्यासाठी, परत आपलं ऐतिहासिक शनिवारवाडा तिथं प्रतिमा उभी केली आहे त्यातून ऐतिहासिक असं मेसेज जाईल असं काय आमचे हे निरनिराळे प्रयत्न चालू आहेत. की आता हे दुसरं वर्ष आहे, पहिलं वर्ष गेल्या वर्षी आणि ह्या वर्षीपर्यंत 2 वर्ष झाली ॲक्च्युली चालू केलेलं आहे. देश म्हणजे एक तरुणाची एकी, त्यातून मेसेज एकत्र येऊन काहीतरी पुढे घडेल त्याकरता उपक्रम आहे. प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफ लाईन, पुणे.